गेल्या वर्षभरात खाद्य तेलांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत केंद्र सरकारनं केलं तरीही दरात कपात होऊ शकलेली नाही म्हणून आता सरकारनं पुढील पाऊल उचलत साठ्यावर मर्यादा आणण्याचा निर्णय साठाही एका ठराविक मर्यादेच्या आत करावा लागणार आहे तसंच मोहरी तेल आणि तेल बियांच्या वायदे बाजार व्यवहारांना स्थगिती देण्यात आली आहे या निर्णयामुळे खाद्य तेलाच्या किमती कमी होतील अशी शक्यता आहे गेल्या वर्षभरात महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी चाट पडतीये महागाईमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय त्यामुळे नाराजी व्यक्त होतीये इंधनाचे दर आटोक्यात आणण्याची शक्यता नसल्यानं केंद्र सरकारनं महागाई कमी करण्यासाठी इतर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतलाय अन्न आणि ग्राहक मंत्रालयानं खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी नवे निर्देश जारी केले आहेत सणासुदीच्या काळात खाद्यतेलांचे दर वाढू नयेत म्हणून निर्णय घेण्यात आलाय त्यानुसार खाद्य तेलाच्या त्यानु तेला साठ्यावर मर्यादा आणण्यात आली आहे तसंच तेल बियांच्या साठ्यावरही निर्बंध आणण्यात आलेत सर्व राज्यांना आदेश जारी केला असून प्रत्येक ठिकाणी उपलब्ध स्टॉक आणि ग्राहकांची मागणी यानुसार साठवणूक मर्यादा ठरवण्याचे निर्देश देण्यात आलेत दरम्यान वायदे बाजारातील व्यवहारामुळे ते तेल आणि तेल बियांच्या किमतींवर मोठा परिणाम होतो ही बाब जाणून घेऊन या दोन्ही घटकांच्या वायदे बाजारातील व्यवहारांना स्थगिती देण्यात आली आहे या सर्व उपाययोजनांमुळं खाद्य तेलांच्या किमती नियंत्रणात राहतील किंबहुना कमी होतील असा केंद्र सरकारचा होरा आहे ही पावलं उचलल्यानं सर्वसामान्यांना काही अंशी दिलासा मिळेल अशी शक्यता आहे